यापुढे तुम्हाला किराणा दुकान, बेकरी किंवा डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये वाईनच्या बाटल्या दिसल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण राज्य सरकार लवकरच या संदर्भात एक अधिसूचना जारी करण्याच्या तयारीत आहे. यानुसार दैनंदिन गरजेच्या दुकानात वाईनची विक्री करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे बहुतेक वाईनमध्ये इतर मद्यांच्या तुलनेत शुद्ध स्पिरिट किंवा अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं. त्यासोबत मोठ्या संख्येनं रेस्टॉरंट आणि बेकरी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वाईन वापरली जाते. तर दुसरीकडे राज्यात प्रतिलिटर वाईनच्या बाटलीवरती 10 रुपये अबकारी कर जाहीर केलाय. द्राक्ष शेतकरी बाजार आणि देशांतर्गत वाईन निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वाईनवर कोणताही कर नाही. नवीन करामुळे राज्याला केवळ 5 कोटी रुपयांचा महसूल मिळेल, पण उत्पादन शुल्क प्रशासनाला बाजारात विकल्या जाणाऱ्या वाईनची सर्व माहिती मिळणं शक्य होईल. इथे घेऊया छोटीशी विश्रांती, पाहत रहा सामटे. ब्रेकनंतर बातमी आहे सोलापुरातून. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं जप्त केलेल्या साखर कारखान्याची मालमत्ता खरेदी करण्यासाठी बोगस कंपनीचा आधार घेण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. थकीत कर्जापोटी जप्त केलेल्या बार्शी तालुक्यातील आदित्यराज साखर कारखान्याची मालमत्ता बोगस कंपनीच्या आधारे बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी लातूरच्या 2 जणांविरुद्ध सोलापुरात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणामध्ये जिल्हा बँकेची भूमिकाही संशयास्पद असल्याचं समोर आलेलं आहे. अमर मोरे आणि नितीन सुराणा यांच्या विरोधात चावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी जिल्हा बँकेनंही कायदेशीर नोंदणी नसलेल्या कंपनी बरोबर जप्त मालमत्ता विकण्याचा व्यवहार कसा केला असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या गुन्ह्याचा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलाय.